वळ्यात पुढील बातमीकडे. सांप्रदायिक महाराज बंडातात्या कराडकर यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. सांगलीतील महिला राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यासमोर एकत्रित येत निदर्शने केली. तसेच कराडकर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबतचे निवेदन महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांना दिले. यावेळी छाया जाधव, रंजना भावळ, उज्ज्वला सूर्यवंशी, वंदना सूर्यवंशी, शारदा माने, सविता सरगर, सारिका थोरात यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. कारवाई व्हावी अशी आमची सर्व राष्ट्रवादी महिला आघाडी आणि यशस्विनी सामाजिक अभियानच्या वतीने मागणी आहे. बंड्या कराड यांच्या डोक्यात इतकी घाण साचलेली आहे, ते प्रवचन देता असं म्हणतात, पण महिलांच्या विषयी ही अशी गरळ त्यांनी जी ओकलेली आहे, तर या तथाकथित साधू महाराजावर किती विश्वास ठेवावा आणि त्याचं प्रवचन किती लोकांनी ऐकावं ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. सांगली शहर पोलीस स्टेशनला, निरीक्षक पोलीस स्टेशनला, आम्ही सांगली शहर निरीक्षकाला आम्ही आज सर्व राष्ट्रवादीच्या महिला आणि यशस्विनीच्या महिला निवेदन देत आहोत आणि बंड्या कराडकरला जास्तीत जास्त कठोर कारवाई त्याच्यावर व्हावी अशी आम्ही मागणी करतो.